आता ट्रॅक्टरच्या टायरी नाही तर आलिशान गाड्या फोडणार, माजी खासदार राजू शेट्टी यांचा एल्गार। गेल्या 20 वर्षात स्वाभिमानीने अनेक आंदोलने केली, जाळपोळ केले, ऊस पेटविले, हे सर्व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी, पण तरीही कारखानदार आमच्याकडून धडे घेतले नाहीत। शेतकऱ्यांच्या घामाच्या ऊसाची बेईमानीच्या काटामारीने सळसळ लूट चालविली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या ऊस ट्रॅक्टरच्या टायरी न फोडता सरळ सरळ कारखानदारांच्या आलिशान गाड्या फोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। ते गळदगा तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री हनुमानाच्या मंदिरात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत त्यांनी कारखानदारांच्या विरोधात रणशिंग फुंकले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकलाटेतील प्रगतशील शेतकरी अशोक यादव हे होते। राजू शेट्टी पुढे म्हणाले, सर्वत्र गळीत हंगामाला सुरुवात करण्यात येत आहे, पण मागील वर्षाचे येणे देणे याबाबत कोणतेही निर्णय घेतला गेला नाही, आणि जर या गोष्टींचा विचार न करता कारखाने सुरू करीत असतील तर त्यांच्या पाठीवर ऊस फोडणे गरजेचे आहे। आदिशक्ती देवीच्या दसऱ्याला प्रारंभ होत आहे, अन्यायाविरोधात लढा देण्याची वेळ आली आहे। 42 वर्षापूर्वी निपाणी भागात तंबाखूसाठी मोठे आंदोलन झाले, पण आज आमच्या लक्षातही या गोष्टी नाहीत। त्यात 8-10 जण हुतात्मे झालेत, पण त्यांचे स्मारक न बांधता शेतकऱ्यांच्या पैशातून स्वतःच्या बापाच्या पुतळे बांधत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे। हुतात्म्यांच्या स्वप्नांना साकार करण्याची वेळ आली आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगितले। कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना जर ऊसाचा भाव पाहिजे असेल तर त्यांनी ठाम भूमिका घ्यावी आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला हिशेबाप्रमाणे किमान 200 रुपये FRP पेक्षा जास्त लागावं आणि या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला FRPहून अधिक पैसे मिळण्याची संधी तयार झाली आहे, ही संधी दौडू नये। आणि हा दर निश्चित केल्याशिवाय जर का ऊस तोडला तर नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे। ज्यावेळी उत्पादन खर्च वाढतो त्यावेळी आपल्या मदतीला कुणीही येत नाही, तेव्हा त्या कारखानदारांच्यावर विश्वास न ठेवता पहिल्यांदा दर निश्चित करावा आणि मगच ऊसाची तोड घ्यावी। जर शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यात नुकसान फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचंच होणार आहे। संघटना शेतकऱ्यांना जागं करायचा प्रयत्न करेल, पण झोपलेल्या शेतकऱ्यांनी जागं व्हायचं आहे काही नाही, त्याने ठरवायचं आहे। ते जागे झाले फायदा त्यांचा असेल, ते त्याने झोपेचं सोन घेतलं तर नुकसान शेतकऱ्यांचं होईल, संघटना काय करणार आहे? सीमा भागातील संघटनेचं स्वाभिमानी शेतकरी संघटनाची ताकद कमी झाली असं वाटत नाही का तुम्हाला? असं काय नाही आहे। जेव्हा जेव्हा शेतकरी मदतीसाठी हात मारेल त्यावेळी हजारो शेतकऱ्यांची पोहोच घेऊन मी मदतीला यायला तयार असेल, परंतु ज्याच्यावर अन्याय होतो त्यांना पहिल्यांदा फेटून उठलं पाहिजे। सर, आता 15 तारखेचं तुमचं म्हणजे नेमकं निर्णय काय आहे? 15 तारखेला 21वी ऊस परिषद जयसिंगपूरला होते। या ऊस परिषदेमध्ये 3 मुद्द्यावर प्रामुख्यानं आम्ही चर्चा करून निर्णय घेणार आहोत। पहिला मुद्दा, गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसावर अजून 200 रुपयाची मागणी आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत। दुसरा मुद्दा, यावर्षी तुटणाऱ्या ऊसाची 1 रकमी FRP तर घेऊच, पण ज्यादा किती मागायचं हे आम्ही चर्चा करून ठरवणार आहोत। आणि तिसरा मुद्दा, ही जी काटामारी चालू आहे ती पूर्णपणे थांबवलं पाहिजे, त्यासाठी संगणकीय प्रणाली वापरली पाहिजे आणि ते करण्यासाठी काही खर्च येत नाही, फक्त धोरण ठरवावं लागतं आणि ते धोरण ठरवलं नाही तर साखर कारखानदार आणि सरकार दोघांना आम्ही सोडणार नाही, ही भूमिका आमची असणार आहे। त्या संदर्भातले निर्णय सर, लास्ट प्रश्न, आता तुम्ही सरकारमध्ये जे मुद्दे आहेत हे करून तुम्ही निर्णय घेऊन सरकारला ठराव घालणार आहे म्हणून सांगताय, तर 90% सगळे खासदार आणि आमदारांचेच कारखाने आहेत, त्यांनी मान्य करतील काय आणि ह्याच्याबद्दल तुम्ही काय करणार? नाही, मान्य केलं तर त्यांच्या नरड्यावर पाय देऊन तो निर्णय आम्ही करायला भाग पडतो, तेवढी ताकद निश्चितच आमच्या मनगटामध्ये आहे। असं म्हणायचं आहे, गेल्या थोड्या दिवसापूर्वी जी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होती आणि दर न जाहीर करता ऊस ज्यांनी तोडत होतं त्यांच्यावर अन्य म्हणजे गाड्यांच्या लुटलं जात होतं, पण या 4 वर्षात ते करत नाही, त्यामुळे देखील त्यांना बळ आलं असं तुम्हाला वाटत नाही? त्याला दोष शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांनी साथ दिली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटने काही देव संघटनेचे कार्यकर्ते काही देवदूत नाहीत। शेवटी शेतकऱ्यांनी साथ दिली तर त्यांची चळवळ यशस्वी होईल,
नाही साथ दिली नुकसान शेतकऱ्यांचं। प्रारंभिक गळदगा येथील बस स्थानकावर राजू शेट्टी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। प्रचंड फटाक्यांची आतषबाजी आणि हलगीच्या गजरात गावातून हनुमान मंदिरापर्यंत आणण्यात आले। दसरा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने राजू शेट्टी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आले। चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष सुभाष चौगले यांनी स्वागत केले तर रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले। या प्रसंगी राजू गडेंवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू पवार आणि अच्युत माने यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या मागे राहून स्वतःचा फायदा करून घ्यावा असे आवाहन केले। यावेळी तातासाहेब केस्ते, नायकू खोत यांच्यासह चिक्कोडी निप्पाणी तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आराय खोत यांनी सूत्रसंचालन केले तर कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे यांनी आभार मानले। शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे जगणे संपवून त्यांना देशातील व सन्मानाने जगता यावे याकरिता शेती मालाला राजभाव या एकदमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन।